जिथे येत असताना दोन दोन आमदार व्यासपीठावर आहेत. इंदापूर हा एकच तालुका आहे जिथे दोन आमदार आहेत. जे दोन्ही ओरिजिनल आमदार इथले आहेत पण एक मोहळला आहेत आणि एक इंदापूरला आहे. आणि दोघं अशा काळात आमदार झाले तेव्हा कशाचीच गॅरंटी नव्हती. मला अजून 2019 दिवस आठवतात. रोज उठलं की पक्षातून एक तरी माणूस जायचा आणि एखादा दिवस माणूस पक्ष सोडून नाही गेला की आम्ही म्हणायचे रामकृष्ण हरी आज कोण सोडून नाही गेला. म्हणजे इनकमिंग तर सोडूनच द्या, आउटकमिंग तर ओव्हर टाइम चाललं होतं. म्हणजे उघडायचं अरे अच्छा हा पण गेला, अच्छा हा पण गेला, अच्छा हा पण गेला. आणि त्या काळामध्ये भरणे मामा आणि हे दोघही म्हणजे मोहळ आणि इंदापूरला यशवंत तात्या आणि भरणे मामा दोघं चांगल्या मताधिक्याने निवडून आले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. दोघंही कार्यसम्राट आहेत, दोघंही उत्तम काम त्यांच्या मतदारसंघात करतात. अतिशय उत्तम त्यांचा संपर्क त्यांच्या मतदारसंघात आहे. एक लग्न सोडत नाहीत. मामा तर असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत, असं लोक सांगतात मला की मामा इतकी लग्न करतात की कधी कधी त्या हळदीला आंघोळीला गेले तरी थाप मारून सांगतात अरे मी लग्नाला येऊन गेलो. असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत. एक लग्न मामा सोडत नाही आणि 200-300 किलोमीटर दिवसाला गेल्याशिवाय मामांना मामी घरात घेत नाही. त्यामुळे ते घरघर 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 फिरत असतात सत्तेत असू दे किंवा विरोधात. त्यांनी एक अतिशय चांगलं काम, त्यांचं भाषण मी ऐकत होते, त्यांच्या संपूर्ण भाषांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यांनी अनेक उदाहरणं दिली. आणि खरंच इंदापूरमध्ये बदल झालाय का? तर बदल झाला.